इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त हिवाळी ऑफर. फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून. फायनान्स उपलब्ध. ऑफर कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर पर्यंत. नियम व अटी लागू. पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस. आजच भेटा पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. 76661 35 43. कुंडल येथील क्रांतीकरणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आलिशा मोहिते, सुभाषित पाटील, संकेत पाटील यांची बाजी. कुंडल येथील क्रांतीकरणी डॉ जी डी बापू लाड महाविद्यालयामध्ये क्रांतीकरणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांच्या हस्ते झाले. तरुणांमधून वाचन संस्कृती लोप पावत असून यासाठी ललित साहित्याचे वाचन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य शरद लाडे यांच्या संकल्पनेतून क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड महाविद्यालयात क्रांतीअग्रणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. हे स्पर्धेचे 5वे वर्ष होते. या स्पर्धेने एक वैचारिक उंची गाठली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलिशा मोहिते, द्वितीय सुभाषित पाटील, तृतीय संकेत पाटील यांनी मिळवले. विजेत्यांना रोख रक्कम मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मानतेश हिरेमठ, तेजस चव्हाण, स्नेहा गायकवाड यांनी काम पाहिले. यावेळी कुंडली केडके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे ए पाटील, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर प्रताप लाड, प्राध्यापक डॉक्टर धनंजय होणमाने, प्राध्यापक गणेश खारगे, प्राध्यापक स्वप्नाली लाड यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी या स्पर्धेचे संयोजन केले. यावेळी जयवंत आवटे, अशोक पवार, प्राध्यापक डॉक्टर तेजस चव्हाण, सर्जेराव खरात यांच्यासह विद्यार्थी तसेच राज्यभरातून आलेले स्पर्धक उपस्थित होते. त्या गोष्टींची काही महत्त्वाची ठिकाणं होती आणि मला वाटतं त्यातलं चरण, आमचं चरण आणि बिळाशी ही दोन महत्त्वाची गावं होती स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचं काम करणारी आणि त्याहून मोठं काम करणारी, त्याहून मोठा लढा उभारणारी दोन गावं म्हणून आम्ही नेहमी वाळवा आणि कुंडल या दोन गावांच्याकडे बघत असतो. त्यामुळं या स्वातंत्र्यसंग्रामात छोटंसं काम केलेल्या गावातल्या माणसानं इथं कुंडलसारख्या क्रांतीभूमी देणं ही माझ्या दृष्टीनं खूप भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक विद्यार्थी हा पुण्याला, मुंबईला, कोल्हापूरला जाऊन चमकू शकत नाही. त्याला आपल्या स्थानिक भागात एक व्यासपीठ तयार व्हावं हा एक उद्देश होता. पण या स्पर्धेने एवढा ग्रीप घेतली की राज्यातून या स्पर्धेची ओळख तयार झाली आणि सगळे स्पर्धक या राज्यातून येऊ लागले. यावर्षी तर सर्व राज्यभागातून देखील त्याला मागणी होती. हिंदी भाषिक स्पर्धक देखील त्यांनी विचारणा केली की आम्ही स्पर्धेत सहभागी होऊ शकतो का म्हणून. त्यामुळे एवढी स्पर्धेची ख्याती तयार झाली. कारण या स्पर्धेचा उद्देश हा निष्पक्षपाते हा प्रामुख्यानं वक्ते तयार करणार आहे. या स्पर्धेतून बाहेर पडणारे वक्त्याने एक चांगली ओळख तयार व्हावी आणि या समाजकारणात एक चळवळ तयार व्हावी, प्रबोधनाची चळवळ तयार व्हावी. कारण आजचं वातावरण बघितलं, समाज वातावरण बघितलं तर कुठतरी हा गडूळपण आपल्याला जाणवतो, वैचारिक अपरिपक्वता जाणवते आणि ही अपरिपक्वता आपल्याला दूर करायची असेल तर आपल्याला प्रबोधनाची खूप मोठी चळवळ उभी करावी लागेल.